नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या शाळेच्या YouTube चॅनल वरती मनपूर्वक स्वागत। आज आपण परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील धडा 4 शिवरायांचे बालपण हा धडा अभ्यासणार आहोत। या धड्यामध्ये आपण शिवजन्म आणि शिवरायांचे बालपण हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत। तत्पूर्वी मागील पाठात म्हणजे धडा 3 मराठा सरदार भोसलेंचे कर्तबगार घराणे या पाठामध्ये आपण शहाजी राजांचा इतिहास अभ्यासत होतो, ज्यामध्ये आपण पाहिलं की शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह सोहळा संपन्न होतो। शहाजी राजांना पुणे आणि सुपे या दोन ठिकाणची जहागिरी प्राप्त होते। निजाम शहाच्या चाकरीत शहाजी राजे आपले कर्तबगारी गाजवत असताना निजाम शहाचा कर्तबगार वजीर मणिकंबर याच्यासोबत वितुष्ट निर्माण होऊन शहाजी राजे निजामशाही सोडतात, निजामशाहीचा त्याग करतात आणि आदिलशाहीत प्रवेश करतात। आदिलशाहीत असतानाच निजामशाहीकडे डबघाईला जात होती असं सगळं असताना निजामशहाच्या आईने पुन्हा एकदा शहाजी राजांना निजामशाहीत परत यावं म्हणून साकडं घातलं आणि शहाजी राजांनी आदिलशाहीचा त्याग करून पुन्हा एकदा निजामशाही स्वीकारली। म्हणजे आता शहाजी राजे निजामशहाच्या चाकरीत आहेत, पुन्हा एकदा ते निजामशाहीत आहेत। ओके, मग काय होतं की शहाजी राजे निजामशाहीत आहेत, निजामशाहीची चाकरी चाललेली आहे, निजामशाहीसाठी शहाजी राजांनी स्वतःला अत्यंत झोकून दिलेलं असतं, अत्यंत धामधुमीचा तो काळ होता, अत्यंत धावपळीचे ते सगळे दिवस होते। अशातच उत्तरेकडचा मुघल बादशाह शहाजहान याने दख्खनचा प्रदेश म्हणजे दक्षिणेकडचा प्रदेश सर करण्यासाठी फार मोठं सैन्य रवाना केलेलं असतं। अशातच शहाजी राजांचं जहागिरीचं गाव पुणे जे विजापूरच्या आदेशाने अक्षरशः बेचिराग करून टाकलेलं होतं, म्हणजे पुणे जवळपास त्याने उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं, पुण्याचं त्याने सगळं नामून निशान नष्ट करून टाकलेला होता। इकडे निजामशाही आणि आपलं पुणे जहागिरीचं ठिकाण सगळंच धोक्यात होतं। शहाजी राजांच्या वाटेला अत्यंत धावपळीचं आयुष्य आलेलं होतं, त्यांची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली होती। इकडे आ तिकडे विहीर, काय करावं काय करू नये कुठे लक्ष द्यावं या सगळ्या धावपळीच्या आणि धामधुमीच्या मनस्थितीत असतानाच एक सुखद घटना मात्र शहाजी राजांच्या आयुष्यात घडते आणि ती म्हणजे जिजाऊ जिजाबाई या गरोदर असतात, म्हणजे शहाजी राजांना आणि जिजाऊंना पुत्रप्राप्ती होणार असते। तर अशातच शहाजी राजांना जिजाऊंकडे पुरेसं लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं या गोष्टींसाठी वेळच मिळत नव्हता। त्यातल्या त्यात सततच्या लढाया मोहिमा यावरती ते सतत बाहेर असायचे। जिजाऊंची त्यांना फार काळजी वाटत होती की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिजाऊंचं करायचं काय, त्यांना कुठे ठेवायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांना कुठेतरी एका ठिकाणी स्थिर राहणं फार आवश्यक होतं। मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शहाजी राजांना आठवण झाली ती एका भरभक्कम अशा किल्ल्याची आणि तो किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला। आता शिवनेरी हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ हा शिवनेरी किल्ला आहे। जुन्नर हे गाव आहे पुणे जिल्ह्यातलं आणि जुन्नर जवळ शिवनेरी किल्ला आहे। हा एक गिरिदुर्ग आहे म्हणजे डोंगर रांगांमध्ये बांधलेला शिवनेरी हा किल्ला आहे। शिवनेरीची स्थापना 1170 साली झालेली आहे। हा जवळपास 3500 फूट उंचीचा अत्यंत भरभक्कम मजबूत तटबंदी असणारा असा शिवनेरी किल्ला होता। त्यावेळी शिवनेरीचे किल्लेदार होते विजयराज, विजयराज हे शिवनेरीचे किल्लेदार होते। हे विजयराज हे भोसल्यांच्या नात्यातलेच होते, अत्यंत विश्वासू होते, त्यांचे जवळचे नातेवाईक होते। तेव्हा शहाजी राजांनी जिजाऊंना आपण शिवनेरी किल्ल्यावर ठेवावं असं ठरवलं, कारण जिजाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवणं त्यावेळेला फार महत्त्वाचं होतं। मग विजयराज यांनी जिजाऊंच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि शहाजी राजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर हलवलं। आता जिजाऊ शिवनेरीवर राहू लागल्या आणि इकडे शहाजी राजे मात्र पुन्हा मुघलांच्या स्वारीला निघून गेले। जिजाऊ सुरक्षित शिवनेरी किल्ल्यावर पोहोचल्या आणि शहाजी राजे मुघलांच्या स्वारीला इकडे निघून गेलेले आहे। असेच दिवसामधून दिवस जात होते। इकडे जिजाऊंची प्रकृती, त्यांची सगळी सुरक्षितता, त्यांना काय हवं नको हे सगळं किल्ल्यावरती चोखपणे विजयराज सांभाळत होते। अशातच तो सोन्याचा दिवस उजाडला, तो सोन्याचा दिवस म्हणजे शिवजन्माचा दिवस उजाडला। तो दिवस होता फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच आपल्या इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या नगरखाण्यामध्ये सनई चौघडे वाजू लागले, सगळीकडे आनंदी
आनंद पसरला, अत्यंत मंगलमय प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि तो मंगल अक्षर तो सोन्याचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी पुत्राने जन्म घेतला, म्हणजेच जिजाऊंना पुत्र प्राप्ती झाली। भोसले घराण्याचा नवा वंश त्या वंशज त्या दिवशी जन्माला आला। आता शिवनेरी किल्ल्यावर बाळाचा जन्म झाला म्हणून त्या ठिकाणी फार मोठा नामकरण सोहळा पार पडला। नामकरण सोहळा म्हणजे बारसं, बाळाचं बारसं करण्यात आलं। बारशाच्या दिवशी काय करतात, नवीन जन्माला आलेल्या बाळाचं नाव ठरवलं जातं। मग शिवनेरी किल्ल्यावर बाळाने जन्म घेतला, बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्या किल्ल्यावरून बाळाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी तेजस्वी पुत्राने जन्म घेतला, ज्यांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी। बघा आता इकडे शहाजीराजे अजूनही मुघलांच्या मोहिमेमध्येच होते, जिजाऊंनी मात्र आपल्या बाळाचं संगोपन पालन पोषण अत्यंत उत्तम रीत्या शिवनेरीवरच सुरू ठेवलं। शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवरायांचा जन्मानंतरचा सुरुवातीचा जो 6 वर्षांचा काळ होता, म्हणजे त्यांचं अगदी सुरुवातीचं जे बालपण होतं ते अतिशय धावपळीत धामधुमीत गेलं। शिवनेरीवरच त्यांचे वयाचे 6 वर्ष ते राहिले, तिथेच ते वाढले। जरी सगळी परिस्थिती गंभीर होती, अडचणीची होती, संकटकालीन परिस्थिती होती, तरी सुद्धा जिजाऊंनी आपल्या पुत्राला उत्तमातील उत्तम संस्कार देण्याचा, उत्तमातील उत्तम पुरुष घडवण्याचा अतोनात प्रयत्न केला। शिवराय लहानपणापासूनच शिवनेरीवर राहत असल्यामुळे शिवनेरी किल्ला, तिथली सगळी छोटी मोठी गावं, त्या गावांमध्ये राहणारे सगळे त्यांचे लोक, सवंगडी, मित्र, अतिशय छान बालपण शिवराय घालवत होते मौज मजे। इकडे जिजाऊ परिपूर्ण प्रयत्न करत होत्या की जेणेकरून आपण शिवबाला उत्तम संस्कार देऊ शकू। संध्याकाळच्या वेळा त्या दिवा लावत, सांजवात लावत, शिवरायांना जवळ घेऊन बसत, ना देवाची उपासना आरत्या असं सगळं शिवरायांकडून करून घे। एवढंच नाही तर त्या शिवरायांना गोष्टी सांगत, कधी रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, एकलव्याच्या, तर कधी कधी साधू संतांच्या गोष्टी सांगत, एकनाथांच्या, नामदेवांच्या, ना कधी कधी त्या साधू संतांच्या अभंग त्यांना गाऊन दाखवत, त्यांच्या चरित्राविषयी, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रेरणादायक कथा त्यांना ऐकवत। यामुळे काय झालं की शिवरायांच्या मनावर उत्तम संस्कार घडत गेले, साधू संतांविषयी त्यांच्या मनामध्ये आदरभाव निर्माण झाला। इतकंच नाही तर महापुरुषांच्या, थोर पुरुषांच्या, रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, एकलव्याच्या कथा ऐकून शिवरायांच्या मनामध्ये पराक्रम है ना यासारख्या गोष्टी, यासारख्या भावना प्रज्वलित होऊ लागल्या। शूर, पराक्रम, कर्तव्यदारी यासारख्या गोष्टींची त्यांना ओळख होऊ लागली। छान मजेत शिवरायांचं बालपण चाललेलं होतं, त्यातल्या त्यात त्यांना खूप सारे सवंगडी मिळाले होते। किल्ल्यावर राहत असल्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूला असणारे सगळे जे मावळे होते, मावळ्यांची मुलं म्हणजे शिवरायांची सवंगडी, या मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळणं, सगळी मुलं शिवरायांसोबत खेळायला यायचे। कधी कधी शिवराय सुद्धा या मावळ्यांच्या मुलांसोबत खेळण्यासाठी त्यांच्या झोपडीवर जायचे, त्या मुलांसोबत खेळायचं, त्यांच्यासोबत त्यांची कांदा भाकरी खायची। हा शिवरायांचा अत्यंत आवडता छंद होता। आणि मावळ्यांची मुलं म्हणजे जणू काही रानातली पाखरंच, कारण तिथल्या पाखरांची, प्राण्यांशी त्यांची अत्यंत सुंदर अशी गट्टी होती। आणि म्हणूनच पोपट, कोकी, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढण्यात हे मावळे दरबेज होते। इतकंच नाही, मातीचे हत्ती घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे आवडते छंद। शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर चेंडू, लगोरी, लपंडा यासारखे खेळ सुद्धा खेळायचे। आणि या सगळ्यांमध्ये, मावळ्यांमध्ये रमत रमत शिवराय छानपैकी घडत होते, मोठे होत होते। इकडे शहाजीराजांची धावपळ अजूनही थांबलेली नव्हती। शहाजीराजे निजामशहाच्या चाकरीत होते, परंतु एक त्यांनी आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीत प्रवेश केला, पण त्यांना मानसिक स्वास्थ्य काही त्या ठिकाणी लाभलं नाही, अजूनही ते स्थिर स्थावर झालेले नव्हते। निजामशाहीची चाकरी करत असलो तरी सुद्धा त्यांना कुठेतरी अस्वस्थता जाणवत होती। आणि त्याचं कारण होतं, हा निजामशहा जो होता ना, हा खुद्द अत्यंत हलक्या कानाचा होता। हलक्या कानाचा म्हणजे पटकन कुणाच्या तरी बोलण्यावर, कुणाच्या तरी सांगण्यावरती विश्वास ठेवायचा, सत्य असत्य कधीही पडताळून बघायचं नाही, इतरांच्या चिथावणीने स्वतः पेटून उठायचा आणि नको त्या कृती करून बसायचा। स्वतः हलक्या कानाचा असल्यामुळे त्याच्या कारस्थानांना, त्याच्या कपटाला शहाजीराजे फार कंटाळले होते। अशातच दिवस चाललेले होते, दिवसामागून दिवस लोटत होते। आणि या सगळ्या धावपळीत धामधुमीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली।
ती अशी की खुद्द निजामशाहच्या चेतावणीवरूनच लखुजीराव जाधव जे स्वतः सुद्धा निजामशाहीच्या चाकरी होते, निजामशाहचे कर्तबकार जहागीर होते, निजामशाहात अत्यंत मान सन्मान लाभलेले असे ते जहागीरदार होते, सिंदखेडचे जहागीरदार लखुजीराव जाधवांचे अजून एक ओळख आपल्याला माहिती आहे ते म्हणजे लखुजीराव जाधव हे खुद्द जिजाऊंचे वडील होते, बरोबर, म्हणजेच बर्हे आणि शहाजी राजांचे ते सासरे होते। आणि निजामशाहच्या चेतावणीने काय झालं की भोर दरबारामध्ये लखुजीराव जाधवांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि या घटनेची शहाजी राजांना प्रचंड चीड आली की लखुजीराव जाधवांसारख्या एका कर्तबगार पुरुषाची निजामशाहच्या दरबारामध्ये भोर दरबारात हत्या होते। या घटनेची शहाजी राजांना प्रचंड चीड आली आणि या घटनेची चीड येऊन पुन्हा एकदा शहाजी राजांनी निजामशाही सोडली, पुन्हा एकदा निजामशाहीचा त्याग केला। इकडे उत्तरेकडचा मुघल बादशाह अजूनही स्वाऱ्या करतोच आहे, शहाजान अजूनही शांत बसलेला नाहीये, दख्खन सर करण्यासाठी त्याचे अथकाट प्रयत्न चाललेले आहेत। शहाजी राजांनी निजामशाही सोडलेली आहे, आता पुढे शहाजी राजे काय करतात, पुढच्या परिस्थितीच्या आधी राजे पुन्हा कुणाच्या चाकरीत जातात का, पुन्हा ते पुढचा काय निर्णय घेतात, त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो कसा घडतो, हे सारे पाठाच्या उर्वरित भागात आपल्याला अभ्यासायचं आहे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। आज आपण शिवजन्म आणि शिवरायांचे बालपण हे दोन महत्त्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत। आजचा झालेला भाग अवश्य पाठ्यपुस्तकातून वाचा आणि समजून घ्या। पुढील भाग आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत, तोपर्यंत घरीच राहा।